दत्ता दादा चौगुले सर्व चौधरी विनंती है अपन मंच व त्वरित या सरस स्वागत साहब आप चला सलामी की जोड़ी मैदान वरती दाखल होते इसांबे टीम ची चला फिल्डिंग सेट करू घया चिंचवली गोवे टीम ट्वेल्थ मन इसांबे चा या इसांबेचा कोणी आला तरी चालेल आता तेवढी एक मुभा देऊ आपण कारण थोड़े उशिराने संघ उपस्थित होतोय फक्त नाव आमच्यापर्यंत पोहोचवा चार षटकांचा सामना पहिला सामना जिंकला होता तळवली संघाने त्या धाबा होत्या मला असं वाटतं 32 चा पाठलाग 32 चा पाठलाग केला होता तेव्हा त्यांचे दावा किती होता टोटल नेक्स्ट मैच मध्ये पाठलाग झाला तो 28 धावांचा आणि आता तिसरा सामना कारण पहिल्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा ज्या संघाचे असतील तो दुसऱ्या तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल होणार आहे हे लक्षात असू द्या सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते राज आणि त्याच्या साथीला तो साही विशाल राज आणि विशाल लेफ्ट हँडेड राज बॅटर स्ट्राइकिंग एंडला आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला विशाल पहिले षटक घेऊन येतो आकाश पाटील सम्राट स्मृती चषक सम्राट स्मृती चिंचवली गोहे या संघाकडून फर्स्ट बॉल पहिलाच बॉल कवर्स मधून काढलाय डीप कवरला राजच्या बॅट मधून येतो आहे चौकार चार धावा दोन इसांबे टीम साठी आकाश पाटीलच्या विरोधात बागफुटला जाऊन हा फटका खेचला तिसरा सामना पहिली रात्र माजी आमदार चषक आदरणीय संतोषभाई बैलमारे पुरस्कृत स्पर्धा कॅचिटचा आवाज होता परंतु कदाचित असं वाटतंय की उसळी अजिबात घेतली नाही चेंडूने डॉट बॉल पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती आकाश पाटीलचं कमबॅक आज एकूण 10 संघ आज आणि उद्याच्या रात्रीमध्ये एकूण 10 संघ खेळणार आहेत सर्व मॅचेस या स्पर्धेमध्ये चार चार षटकांच्या धावसंख्या 4 इसांबे टीमची बिनबाद 4 खोदून काढण्याचा प्रयत्न होता आता लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात डीप मध्ये धावत चाललाय परंतु कार्पेटच्या सहाय्याने बॉल चाललाय सीमारेषा पार चार धावा चौकार थँक्यू एक लक्षात असू द्या जे बाईक घेऊन येत आहेत गाड्या घेऊन येत आहेत त्यांनी एक तरी लक्ष गोष्टी ठेवा की सामने चालू असताना तरी कृपया करून गाड्या घेऊन जाऊ नका ही विनंती काय बाउंड्री गेली तरी चालेल परंतु एखादा अपघात झाला तर तो मोठा होईल बाउंड्रीने काय फरक पडणार नाही षटकाराने फरक पडणार नाही बॅटचा मुवमेंट एखाद गेला तरी हरकत नाही परंतु एखाद्याचा अपघात झाला तर मात्र कठीण काम होऊन जाईल चौकार डॉट बॉल चौकार डॉट बॉल धाव संख्या 8 इसांबे टीमची संतोषभाई बैलमारे पुरस्कृत माजी आमदार चषक 2023 ही स्पर्धा पहिली रात्र पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला गेला पहिल्या सामन्यात विजय झाला तळवली हा संघ श्री साई गावदेवी तळवली त्यानंतर सामना जिंकला
मिडॉनला क्लियर केले, स्पॉट पिक केलं, बॉल पाठवला लॉन्ग ऑनला, या ओव्हर मधला तिसरा चौकार, धाव संख्या 12। थँक्यू। धावा संख्या 12, 3 चौकार आतापर्यंत आकाशच्या विरोधात राजने खेचले। चांगली बॅटिंग करतोय लेफ्ट हँडेड बॅटर राज। षटक संपल्याचा पंचांकडून इशारा, समीकरण असं होतं या षटकाचं, चौकार डॉट बॉल, चौकार डॉट बॉल, चौकार डॉट बॉल। षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या इसांबे टीमची बिनबाद 12। आदरणीय पत्रकार दिनेशजी पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, सहर्ष स्वागत आमदार चषकामध्ये। जे हनुमान चिंचवली गोहे अर्थातच सम्राट स्मृती या नावाने हा संघ खेळतोय, सम्राट सुर्वे डेकू गावचं एक स्टार क्रिकेटर, क्रिकेटर म्हणण्यापेक्षा एक चांगलं व्यक्तिमत्व। मैत्री कशी जपावी ही सम्राटकडून शिकावी असं लोक म्हणायचे, आणि त्याच मित्राखातर ज्या ज्या स्पर्धेमध्ये चिंचवली गोहे संघ हा खेळतो तो सम्राट स्मृती या नावानेच खेळतो। आपल्या मित्राच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी खरं तर हा संघ खेळतो, जे हनुमान चिंचवली गोहे सम्राट स्मृती या नावाने। दिनेशजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले पत्रकार बंधू, आणि त्यांचं इथे स्वागत आमदार चषकाच्या निमित्ताने करण्यात येत आहे, सहर्ष स्वागत दिनेशजी पाटील साहेब। चला संदेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालेत। पहिल्या ओव्हर मध्ये राजने खेचले 3 चौकार, धावा आहेत 12, बिनबाद 12। विशाल भोपी ऑन स्ट्राईक, संदेश पाटील समोर, अगदी बैठक फटका खेळायचा होता, डॉट बॉलची होते ते सांगता। 4 षटकांचे सामने, पुढील सामना असेल खालची खोपोली विरोधात वरद विनायक महड। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी त्वरित या। हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे डीप मध्ये, निखिलने चांगला झेल टिपला, फलंदाज बाद विशाल भोपी। धीम्या गतीचा चेंडू, हाफ ट्रॅकर सहजरित्या चेंडू सीमापार धाडायला हवा होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक, ताकद लावता आली नाही चेंडूवर, आणि फलंदाज बाद झाला तो विशाल भोपी। पहिला झटका इसांबे टीमला। पाहुण्यांचे ते आगमन आमदार चषक 2023 मध्ये, माजी आमदार चषक आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृती स्पर्धा, पहिली रात्र पाहुण्यांचे ते आगमन होतंय स्टेजवर, सहर्ष स्वागत किशोरजी देवघरे आणि सतीशजी माबदी साहेब, अर्जुनजी देवघरे यांचं येथील आगमन होतंय व्यासपीठावर, मनपूर्वक स्वागत सर्वांचं। नवीन बॅटर साहिल, चला चिंचवली गोहे संघ आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत तुम्ही जास्तीचा वेळ घेत आहेत, आता तर तुमच्याकडून अपेक्षा फार वाढल्यात कारण तुमच्याच संघामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, गणेश नाना पाटील असोसिएशनच्या अध्यक्षांचा उल्लेख केला आणि त्यांच्याकडे चेंडू गेला होता। एक डाव एकेरी डाव, कित्येक वर्ष नाना क्रिकेटची सेवा करतायत आणि आता खालापूर तालुक्याच्या क्रिकेटला पुढे नेण्यासाठी त्यांचं योगदान फार महत्वाचं असणार आहे। राज 3 चौकार खेचलेत, वैयक्तिक 12 वरती तो खेळतोय,
विशाल बाद झाला शून्य धावसंख्येवर. साहिलनं आपलं खातं उघडलंय. धावसंख्या संघाची आहे 13. संदेश पाटील एकच धाव दिले 3 चेंडूंमध्ये. बराचसा अनुभव, जिद्दी खेळाडू आहे संदेश. आपल्या बाबांकडून खऱ्या अर्थानं क्रिकेटचा वसा त्याने घेतला आणि सातत्यानं चांगली कामगिरी करतोय या टेनिस बॉल क्रिकेट पटलावर. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, लॉंग ऑफच्या दिशेनं फटका खेचलाय. निखिल त्या ठिकाणी तैनात, एक चांगला झेल टिपला होता निखिलने मिडविकेटला, तोच त्या ठिकाणी तैनात. एकच धाव, धावसंख्या 14. आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृती स्पर्धा, माजी आमदार चषक, आमचे पंच सूरज पांडे, मुन्ना पिंगळे, अंकेश तांबडे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने. बॉल चाललाय थर्डमॅनला, वेगाने क्षेत्ररक्षक आला, जरूर पायांचा चांगला वापर केला. करण त्या ठिकाणी तैनात आहे, चांगली फिल्डिंग करण कडून. आपल्या टीमसाठी 2 धावा त्याने वाचवल्यात. 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल आता इसांबे टीमचं 16 16. चांगली फिल्डिंग करण कडून, तितकाच चांगला फटका होता राजचा. 3 चौकार त्याने खेचले. 10 स्विच हिटचा फटका, माफी असावी, साहिलने हा फटका खेचला होता स्विच हिटचा. बराच काळ चेंडू हवेत, फिल्डर तैनात. निखिलने पुन्हा एकदा चांगला झेल टिपलाय. खरं तर टॉवर्सच्या वरती चेंडू गेल्यानंतर क्या जज करणं अंडर फ्लडलाईट कठीण काम असतं, परंतु ते साधं सोपं करून दाखवलं निखिलने आणि चांगला झेल टिपला. फलंदाज बाद होतोय साहिल. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला इसांबे टीमसाठी आणि धावा आहेत त्या 16. पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये संदेश नावग्या धावा दिल्या 4. संदेश या अगोदरच्या अगदी आपण त्याची गोलंदाजी पाहिली तर वेगानं टाकण्याचा प्रयत्न करायचा, परंतु बाबांकडून धडे घेतले. बाबा देखील फिरकीपट्टू चांगले आणि त्यांनी ओळखलं, बाबांनी सांगितलं की आता फिरकीच तुम्हाला वाचवू शकते. आणि जेव्हापासून त्यांनी परिवर्तन केलं आहे, फिरकीच्या वापर करतोय, गती परिवर्तनाचा वापर करतोय, तेव्हापासून संदेश पाटील देखील इफेक्टिव्ह ठरलाय. यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 विकेट. विशाल बाद झाला आणि साहिल बाद झालाय. प्रसाद आलाय तिसऱ्या षटकात चिंचवली गोहे टीम कडून. टप्पा पडला की प्रसादचं बाहेरच्या दिशेचं वळण घेतो लेफ्टी बॅटरसाठी, चकमा दिलाय पहा राजला. राजचं कौतुक करायला हवं, खरं तर राजनेच एके हाती किल्ला लढवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा त्याने कुठल्यात. पहिला डॉट बॉल, तिसरं षटक. प्रसाद पिंगळे गोलंदाजी करतोय. हे लक्षात असू द्या, आज एकूण 10 संघ खेळत आहेत. सेकंड राऊंडच्या मॅचेसचा चान्सेस बनत नाही. पहिल्या राऊंडमध्ये सर्वाधिक धावसंख्या जो संघ कमावेल तो डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. यानंतरची लढत असेल खालची खोपोली विरोधात वरद विनायक महड. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. धावसंख्या 17, तेजसला 7 द्यावे लागणार आहे. राजची चांगली गोलंदाजी प्रसाद कडून, टप्पा पकडून इथे चालू आहे गोलंदाजी. यंगस्टर्स प्रभावित करत असताना पहिलं षटक आकाशचं ते पॉवर प्लेचं होतं, त्यामध्ये राजने 3 चौकार खेचले. संदेशाला 2 विकेट, 5 धावा त्याने दिल्या, 4 धावा दिल्या. प्रसादचा चेंडू झपकन आतमध्ये आला, 2 क्षेत्ररक्षकांना चकून बॉल चाललाय मागे. नशिबाचा चौकार.
आणि अशा पद्धतीचे फटके घेतल्यानंतर आजकाल आपोआप तोंडातून येतं सुफला. योगेश वाघ आदिवासी कॉमेंटेटर, परंतु धडक पा कुठे मारले टेनिस बॉलने. मुंबई इंडियन्सच्या तुम्ही इंस्टाग्राम ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरती गेलात तर सूर्यकुमार यादवनं देखील, म्हणजे मुंबई इंडियन्सनं देखील त्याच्या आवाजाची कॉपी केली. सुफला शॉट, हा कंचा शॉट. पहा टेनिस बॉल क्रिकेटपासून आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. बाउन्सरचा इथे वापर करण्यात आला. तिसरं षटक झालंय समाप्त. तीन षटकांमध्ये इसांबे टीमची धावा आहेत त्या 25. नेक्स्ट मॅच वरद विनायक महड आणि त्यांच्या विरोधात खालची खोपोली. टॉस साठी आपण त्वरित या. हॅलो, मी विनंती करतो आदरणीय रघुनाथजी पाटील आपणास की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. तीन षटकात 25. राजवरती आता सर्वांच्या नजर आहेत. डावाची सुरुवातच तीन चौकाराने केली होती राजने. आता पाहूया अंतिम षटक आणि त्याच्या समोर आहे गोलंदाजीसाठी रोहन ठोंबरे. सहजरित्या चेंडू टोळवलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती रोहनच्या विरोधात आक्रमण, षटकार. होणार यामध्ये साशंकता आहे, परंतु बॅटिंग चांगली केली राजने. राज असेल, तेजस असेल, एक चौकार त्याने देखील खेचलाय. तीन चौकार, एक षटकार. नवीन चेंडू द्या त्वरित मैदानावर. धावा 31-31. 14 चेंडू 20 वरती खेळतोय राज. पीटीसीची संपूर्णपणे टीम. शुभम वालेकर यांच्या समवेत त्याची चर्चा चालू आहे. नाही, पीटीसीच्या ऑफिशियल वेब पेजला, ऑफिशियल पेजला आणखी लोकांपर्यंत कसा प्रयत्न करावा यासाठी किरण दळवी यांची चर्चा चालू आहे शुभम वालेकर समवेत. मिडविकेटच्या दिशेनं राजच्या बॅटमधून येतो हा दुसरा धमाका. लागोपाठचे दोन षटकार. षटकार आला तर सतीश मापदे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल गोलंदाजाला. सलग तीन षटकार, कोणता फलंदाज खेचेल तर गणेशजी गाठोले यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. चला नवीन चेंडू द्या त्वरित. तीन षटकात फक्त 25 होत्या. पहिल्या दोन चेंडूंवरती रोहनच्या विरोधात दोन षटकार आले तर आक्रमण राज. राज करतोय सध्या मैदानावर फलंदाजीतलं. सम्राट स्मृती चिंचवली गोळे संघाच्या विरोधात. चला जास्त वेळ घेतला जातोय, लवकरात लवकर षटकारही गेलेत. नरेश दळवी गुणसंख्या लेखक. पब्लिकला विनंती आहे, चेंडू जेव्हा सीमारेषा पार जातोय तेव्हा कृपया करून द्या.
सलग तीन षटकार म्हणजे आज जर का तीसरा षटकार आला तर सन्माननीय किरणजी सुखदरे साहेब यांच्या वतीने राज या फलंदाजाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहा किती पारितोषिक आहेत राज या फलंदाजासाठी. कार्पेटच्या सहाय्याने बॉल एक्स्ट्रा कव्हर मधून काढण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा सहज प्रयत्न होईल. फेक होते परंतु दोन धावा. दोन धावेने स्कोर जाऊन पोहोचला आता 39. खालची कोपोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय वरद विनायक महड टीमचा कॅप्टन. आपण त्वरित या बाटची कडा. एकच धाव एक धाव एक धाव स्ट्राईक घ्यायचे परंतु थांबवलं. तेजस धावसंख्या 40. खालची कोपोली टीमचा कॅप्टन. आपण या टॉस बॉक्सच्या दिशेने या त्वरित इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. वरद विनायक महड सर्वाधिक धावा संघ जो करेल विनिंग टीम मधला पहिल्या फेरीतील त्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल करण्यात येईल. आज संपूर्ण रात्रीमध्ये हा निर्णय असेल. सामना जर धावा जर का बरोबरीत राहिल्या दोन विजयी संघांच्या किंवा तीन विजयी संघांच्या तर विकेट पाहिल्या जातील. कमी विकेट ज्यांच्या असतील त्याला पुढे दाखल करण्यात येईल आणि विकेट जरी समान असल्या तर मात्र फ्रेश टॉस. विकेटकीपर कडून चेंडू निसटला. खरं तर यॉर्कर पद्धतीचे चेंडू अडवणं कठीण काम आहे क्लोज विकेटकीपर असताना. वाईट प्लस वन अशा दोन धावा. धावसंख्या 42. पहिल्या ओव्हरमध्ये होत्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये संदेशने 4, तिथे फक्त धावा झाल्या 16. आजची सरासरी होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील फक्त होत्या 25 आणि आता चौथ्या षटकात तब्बल धावा झाल्यात 42. दोन षटकार एक दुहेरी धाव. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल चाललाय सीमारेषा पार. राजच्या बॅट मधून येतो आणखी एक धमाकेदार चौकार. मध्ये खेळतोय तो राज. कमालीची बॅटिंग पॉवरफुल बॅटिंग. आज एकूण 10 संघ खेळत आहेत. तिसरा सामना रंगतोय. वरद विनायक महड टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस आपण करून घेऊ. दबाव वाढला गोलंदाजावर आणि या दबावामध्ये लय गमावून बसलाय रोहन. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल आता 47. जयेश पाटील दमदार स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. प्रयत्न चांगला होता निखिलचा परंतु व्हॉलीबॉल सारखा चेंडू फरार झाला सीमारेषा पार. हाताला स्पर्श करून 6 धावा शेवटच्या चेंडूवरती. काय बॅटिंग केली ती आज अर्थातच राजने. आणि राजने तब्बल धावा कुठल्या आपल्या टीमसाठी 39 आणि संघाची धावसंख्या 53 धावा करायचे सम्राट स्मृती चिंचवली गोहे संघाला. जे एकूण धावा झाल्या 53 धावांचा पाठलाग करायचे सम्राट स्मृती चिंचवली गोहे संघाला इसांबेच्या विरोधात. दमदार बॅटिंग राहिली राजची. तब्बल त्याने धावा कुठल्या 39. त्याला दोन्ही संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. वरद विनायक महड आणि त्यांच्या विरोधात खालची कोपोली. टॉस आपण करून घेऊ. इसांबे संघ खेळतोय. नुकताच किरणजी सुखदरे यांनी पारितोषिक लावलं होतं खरं तर राजला सलग 3 षटकारांसाठी. आणि येत्या 19 तारखेपासून अर्थातच शिवजयंती व माजी खासदार निलेशजी राणे चषक ही स्पर्धा तुम्हाला इसांबेच्या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. सलग 19, 20, 21, 22 चार दिवसांची स्पर्धा असेल. ग्रामीण क्रिकेटचा सोहळा तुम्ही अनुभवाल किरणजी सुखदरे यांच्या मार्फत. टॉस उडून घ्या त्वरित. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस येथे करण्यात येईल.
सुखदरे साहेबांना विनंती आहे की आपला शुभ हस्ते आपण टॉस करावा व्यासपीठावरती उपस्थित शुभम वालेकर टॉसचा कॉइन द्या त्वरित खालची खोपोली टीम ने टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित सुपूर्द करा. बॉलिंग हा क्षेत्ररक्षण. चला फिल्डिंग सेट करून घ्या इसांबे टीम. आता सहकार्य तुम्ही दाखवा कारण आयोजकांनी आणि चिंचवली गोळी टीमने देखील सहकार्य दाखवले तुमच्यासाठी. म्हणून आता विनंती आहे चिंचवली इसांबे टीमला की लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. चार षटके दावा करायचे 54. आमचे सहकारी मित्र समालोचन कक्षाचे अर्थात आमचे प्रवीणजी दुगाडे त्याचबरोबर तुषारजी धुमाळ आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृत माजी आमदार चषक 2023 पहिली रात्र आज माजी आमदार चषकाची तिसरा सामना या ठिकाणी रंगतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. चार षटक 54 धावा करायचे सम्राट स्मृती जनमान चिंचवली गोहे संघाला इसांबे संघाच्या विरोधात. इसांबे टीमचा आपण पहिल्या सत्रातील खेळ पाहिला तर राजने बॅटिंग केली आपल्या टीमसाठी 39 त्याचबरोबर साहिलने दावा केल्या 3 आणि तेजसने त्याला 7 दिली 4 धावांची. टोटल 53 आणि आता 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी आकाश आणि संदेश ही जोडी मैदानावरती दाखल झाले आणि गोलंदाजीसाठी येतो आहे विशाल भोपी. आमचे साथी समालोचक प्रवीणजी दुगाडे त्याचबरोबर तुषार धुमाळ क्रीडांगणाचा फेरफटका करत असताना आज विशाल भोपी पहिला षटक घेऊन आला पहिला डॉट बॉल. आदरणीय संतोषबाई बैलमारे पुरस्कृत माजी आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात सावरुली नगरीमध्ये तुम्ही आहात. आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये जेव्हा पाहुणे उपस्थित होते आम्ही सर्व उपस्थित झालो तर या सर्व पाहुण्यांसाठी खेळाडूंसाठी जी नाश्त्याची व्यवस्था आज करण्यात आली त्यांचे केतनजी बोरळे सांगड्याचे तुमचं मनपूर्वक आभार. खरं तर देवनावे प्रीमियर लीग जी स्पर्धा संपन्न झाली ग्रामपंचायत प्रीमियर लीगची त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांनी LED पटकावली केतन बोरळे यांच्या वतीने ही नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. धन्यवाद केतनजी बोरळे. परंतु सलग 2 चेंडू निर्धाव 54 पाठलाग. आकाश गोलंदाजी करतोय विशाल भोपी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडून पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येचं खातं इथे उघडलंय. धावसंख्या 1. सलग 3 षटकारांसाठी गणेशजी घाटवल यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. पुढील सामन्याचा नाणेफेकेचा कौल झालाय. वरद विनायक महड आणि त्यांच्या विरोधात खालची खोपोली. खरं तर स्किड झाला बॉलर थोडा थांबला. विशाल भोपी इसांबे टीम कडून गोलंदाजी करताना माजी आमदार ट्रॉफी. एक धाव धावसंख्या 2.
वरद विनायक महड टीम च्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्टेज च्या उजव्या बाजूला आपण या त्वरित। जयेश पाटील तुम्हाला आमंत्रित करतात, स्टेज च्या उजव्या बाजूला या। वरद विनायक महड संघ सर्व खेळाडू 54 धावांचा पाठलाग आणि फक्त धावा आहेत त्या दोन। पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे। चांगली गोलंदाजी विशाल भोपे करत असताना संदेश कडून खूप साऱ्या अपेक्षा चिंचवली गेली हे टीमच्या पाठीराख्यांना। डेंजरस हार्ड इटर बॅटर, गोलंदाजी देखील तितकीच चांगली केली आहे। 4 धावा देत 2 विकेट घेतल्या त्याने। विशाल भोपेने ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवला। डॉट बॉलची पुन्हा एकदा होते इथे सांगता। चांगला टप्पा, चांगली दिशा इथे पकडले गोलंदाज विशाल भोपेने। 54 पाठलाग करायचे तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात किमान 10 ते 15 धावांपर्यंत पोहोचणं लाजमी होतं, परंतु विशाल भोपे समोर होता। त्याने फक्त धावा दिल्यात आतापर्यंत 2-1 वाईटच्या स्वरूपात। 1 बॅटमधून 1 धाव आले। दिशा खराब आहे, पंच इथे दंडित करतात। धाव संख्या 3। पॉवर प्लेच षडक 54 धावांचा पाठलाग चालू आहे सध्या। हुक करण्याचा प्रयत्न होता, नशिबाची साथ पाहिजे सध्या चिंचवली गोहे टीमला आणि ती मिळताना इथे दिसते। 4 धावा जोडल्या जातील, 4 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल आता 7 वर। पाठलाग आला, आता झाले सुरुवात। धावसंख्या 7, 47 धावांची गरज आहे। पंच इथे सांगत असताना कॅप्टनला त्याचबरोबर बॉलरला दंडित करत सूचना देत असताना वारंवार जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत। 9 मॅचेस कव्हर करायचे। धावसंख्या 7। ऑन साईडला धमाका, संदेश पाटीलच्या बॅटमधून अनोखा फटका, बॉल सीमारेषा बाहेर, शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार। धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वरती आणि आता 3 षटक बाकी आहेत धावा करायचे असतील त्या तब्बल 41 आणि 18 चेंडू 41 ची गरज आहे, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन। पुन्हा एकदा जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय प्रवीणजी दुगाडे। तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टर कडे। धन्यवाद डीजे मोरिया। भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2023 पुरस्कृत संतोष भाई बेलमारे, भूतपूर्व सरपंच और विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, इनके अध्यक्षता में होने वाली इस क्रिकेट रचनी में आप सभी का मैं स्वागत करना चाहूंगा, तहदिल से इस्तकबाल करना चाहूंगा। लेकिन जो दर्शक है उनसे मैं जरूर गुजारिश करना चाहूंगा, मूंगफली बेचने वाले उलवे से आए हुए हैं, उनसे कम से कम एक पैकेट आप जरूर खरीदिए। 10 रुपए का एक पैकेट है, उनके मेहनत की चीज हो जाएगी, यानी कि उनके मेहनत की कदर की जाएगी आपके द्वारा। 10 रुपए उतने ज्यादा महंगे नहीं है आज की तारीख में, गूगल पे भी है उनके पास, सब कुछ है। तो 18 गेंदे और 41 रनों की जरूरत है चिंचवली गोहे टीम को। चिंचवली गोहे के संदेश पाटिल जब तक क्रीज पर जिंदा है ये रन जरूर बनेंगे। विनोद सोलंकी साहब लल्लू, जो कभी नहीं बनते किसी से उल्लू, उनकी तरफ से इस प्रतियोगिता को, इस एनसीबी ट्रॉफी भूतपूर्व विधायक ट्रॉफी आदरणीय सुरेश भाऊ लाड जिनके सम्मान में ऑर्गेनाइज की जा चुकी है, भूतपूर्व उप सरपंच और विद्यमान ग्राम पंचायत सदस्य संतोष भाई बैलमारे, इनको शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन फिलहाल ये गेंद आ चुकी है डॉट। नरेश जरा मैदान के ऊपर ध्यान दीजिए। सन्माननीय अजय जी पिंगळे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं।
राइट आर्म ओवर द विकेट, बैक फुट पे जाके इसके इन को खेला, गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र पर, एक रन जरूर मिला लेकिन दूसरा रन मिलना चाहिए था मेरे ख्याल से। दोनों ही बल्लेबाजों ने देखा कैच लेगा कि नहीं लेगा, लेकिन यह नहीं होता। क्या जब हवा में होता है तो एक रन पूरा करो, जब छोड़ा जाता है तब दूसरा रन पूरा करो। डीजे मोरिया की आवाज अब काफी गूंज रही है खोपकर साहब के स्मरण में, लेकिन पिंगले साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। अजय पिंगले साहब यहां पर आ चुके हैं, उनका भी हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। एनसीपी कांग्रेस पुरस्कृत हमारे नेता, इस गांव के एनसीपी के सर्वे सर्वा आदरणीय भूतपूर्व उप सरपंच साहब और विद्यमान ग्राम पंचायत सदस्य संतोष भाई बैल मारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2023 में पिंगले साहब का तहे दिल से स्वागत। राइट हम राउंड द विकेट अक्रॉस द लाइन, खेलने की कोशिश, बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी, डॉट गेंद की समाप्ति हुई, रुकावट टोटल वहीं पे 14 रन और पीछा करना है कुल मिला के चार ओवर में 54 रनों का, 14, 54, 40 की जरूरत। मी सन्माननीय दत्ता चौधरी साहब यांना विनंती करतो की आपण अजय जी पिंगळे साहेबांचं स्वागत करावं। राइट आर्म राउंड द विकेट, क्या गेंदबाजी हो रही है, इस गेंदबाज की मिड ऑन के ऊपर, इस गेंद को मिड ऑफ के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया, गेंदबाज राम पवार, पवार का पावर, और एनसीबी जानती है उनके नेता शरद चंद्र जी पवार साहब का पावर। ये पावर जब इस्तेमाल होता है तो कई लोगों की हो जाती है सिट्टी पिट्टी गुम। तो दिनेश पाटिल हमारे चिंचिड़ी गोहे के पुलिस पाटिल, इनसे मैं गुजारिश करना चाहूंगा, जैसे मैंने दिनेश पाटिल साहब का नाम लिया, चिंचिवली को जो रनों की जरूरत थी, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर एक छक्का लगाया संदेश पाटिल ने, तो मैं उनसे गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर तशरीफ लेकर आए। दिनेश पाटिल जिनकी सारसन की प्रतियोगिता में जो राहुल जोगाड़िया थे, उन्होंने मुझे एक एक्सपीरियंस बताया, आज 29 साल के, लेकिन 16 साल की उम्र में जब उन्होंने पहला बेस्ट बॉलर का किताब लिया था तो वह एनसीबी की टूर्नामेंट थी। सुखदरे साहब और दिनेश पाटिल उस टूर्नामेंट में अहम ऑर्गेनाइजर की भूमिका में थे, और राहुल जोगाड़े की आज की उम्र है 29 साल। तो आने वाले दिनों में मयूर स्मृति क्रिकेट क्लब गोंदाव ऑर्गेनाइज मयूर स्मृति ट्रॉफी 2023, जिसकी पहली इनामी राशि 51,000, दूसरी 25, तीसरी 12,500 और चौथी 12,500। आने वाले दिनों में 23 से लेकर 26 फरवरी तक ये प्रतियोगिता आपको नजर आएगी। पवार संदेश पाटिल पवार को अपना पावर दिखाने का दमखम दिखा रहे संदेश पाटिल, वन ऑफ द जेन्युइन प्लेयर। मैं जरूर कहना चाहूंगा चिंचिवली गोहे की तरफ से, जब भी मैं ताकई ग्राम पंचायत में जाता हूं, राज सावन संदेश पाटिल जैसे खिलाड़ी मुझे काफी पसंद आते हैं। देखिए रात के डिनर का मजा लेना होगा, जो ब्रेक मिला है समीर सोमणे साहब को, तो वहां पे उन्हें अब रात के डिनर का मजा लेना चाहिए मेरे ख्याल से। टीम का टोटल आ चुका है 54 का पीछा करते हुए 22 रन, अब 32 की दूरी है, गेंदे बची है 12। नरेश दवड़ी फेवरेट है स्कोरर, किसके, मिस्टर डायनामाइट गौरव घोषाल करके, वरना इन्होंने मुझे 3 बार फंसाया, इनको मैं नहीं बुलाता अगर मेरे हाथ में होता तो। नवघर के अंकित देशमुख ने हमारा फोटो निकाला, उनके लिए मैं उनका शुक्रगुजार हूं, लाइव उन्होंने निकाला पीटीसी लाइव के माध्यम से। पीटीसी के फाउंडर संदीप वास्कर हमारे अजीज दोस्त, उनकी वजह से हमें घर घर प्रीमियर लीग में बोलने का मौका मिला। इस चैनल को आप लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूले। लेकिन मोरिया डीजे इनको कौन भूल सकता है, खोपकर साहब की स्मरणार्थ जो प्रतियोगिता थी वहां पर इस डीजे की आवाज मैंने सुनी, इस डीजे की गूंज मैंने सुनी, और उस गूंज की वजह से, उस आवाज की वजह से इस डीजे के प्यार में हमेशा मैं कायल हुआ।
लेकिन फिलहाल मैदान छंग में जा रहे हैं जहां पर 12 गेंदे और 32 की दूरी तय करनी है चिंचिवली गोहे। नाना जो कि खालापुर ग्रामीण टेनिस क्रिकेट के अब अध्यक्ष बन चुके हैं, उनके गांव की ये टीम। राइट आर्म राउंड द विकेट और ये देखिए मराठी भाषा में जो थोड़ी सी बिगड़ी हुई भाषा है हमारे ट्वेल्थ मैन ने कहा पक्का लाभ मारा ये, यानी कि खूब दूरी पे ये छक्का आया, खूब दूरी पे ये छक्का आया। तो हमारे बेहतरीन दोस्त और हमारे अजीज कमेंटेटर अभि पाटिल सर, इनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। अभि पाटिल सर जिनका बड़ा नाम है छत्तीसवीं विभाग में एक बेहतरीन कमेंटेटर, हमारे अंकित जी तांबड़े इनके फेवरेट, उनकी शुभकामनाएं आ चुकी है इस प्रतियोगिता के लिए, उनकी शुभकामनाओं को हम स्वीकार करते हैं। लेकिन जब भी हम बोलते हैं ना राष्ट्रवादी तालुका खालापुर युवक कांग्रेस के प्रेसिडेंट प्रवीण गोपाले साहब, प्रवीण गोपाले साहब नजर तो नहीं आ रहे लेकिन भूतपूर्व सरपंच साहब प्रदीप लाड़ जिन्होंने जो विकास की गंगा लाई है सावरोली में, उस विकास की गंगा को आगे ले जाने का सपना है संतोष शेठ बैल मारे और उनके साथी प्रवीण गोपाले साहब का। लेकिन फिलहाल यहां पर इशारा आ चुका व्हाइट बॉल का, इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 30 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 24 की अभी भी जरूरत, गेंदे बची है 54 का पीछा करते हुए 10 गेंदे 24 रनों की जरूरत चिंचिवली गो है। जब मुरिया डीजे होती है, श्रावणी डीजे होती है, डीजे साठे होता है तो आसान होता है बोलना। मुरिया डीजे भी उसी श्रेणी में अब बैठ चुका है, डीजे श्रावणी और डीजे साठे की रेंज में आ चुका है ये भी। गेंद हवा में, कैच होने की संभावना, ये क्या किया, ये कैच लेने का प्रयास भी नहीं था, महज गेंद को फील्ड करने की कोशिश की, रन मिले दो और इन दो रनों के साथ 54 का पीछा करते हुए टीम चिंचिवली को है 32 पे पहुंच चुकी है। विकेट खोई है उन्होंने एक ही विकेट खोया, यानी कि प्रारंभिक बल्लेबाज अभी भी आकाश पाटिल जिनके बाजू में है दम, वो बन सकते हैं बाजीराव सिंघम और वो गेंदबाज को बता सकते हैं आली आली अतः तुझी बारी आली, ये गेंदबाज को बताने वाला शख्सियत है आकाश। लेकिन अब स्ट्राइकर इन पर है फिलहाल अक्षय पाटिल, आकाश और अक्षय की ये जोड़ी क्या चिंचिवली को विनिंग टारगेट देगी। ये आकाश के पारी का अंदर अक्षय के पारी का अंत हो सकता है बैक टू द बॉलर और इसी के साथ एक आसान सा कैच अंपायर का, विकेट के पतन होने का।
सकता है, लेकिन राज घोसाल को टेंशन नहीं आता क्योंकि वो पार्टी कभी मनाती ही नहीं, तो वो बुलाएगी नहीं, उनका फोन वो उठाएगा नहीं। टीम का टोटल 32। थोड़ा सा हंसी मजाक भी होना चाहिए, क्रिकेट एक हाई टेंशनल ड्रामा रहता है, हमेशा मैं कहता हूं एक हाई टेंशनल ड्रामा रहता है। हमारे शुभम मोलेकर पांच रात चार या चार रात भी टूर्नामेंट हो जागते रहते हैं क्योंकि उन्हें पता है टेंशन नहीं लेने का, खाने को बहुत कुछ मिलता है। टीम का टोटल 32, 22 की दूरी, 8 गेंदे, गेंदबाज साहिल महादेव ऑलराउंडर, इस सांबे का यंग टैलेंटेड चेहरा, सीपीएल में खेल रहा है क्या ये? सीपीएल में कौन सी टीम से? सीपीएल में खेल रहा है, आइडिया नहीं है ट्वेल्थ मैन को, लेकिन तुषार धुमाल को थोड़ा आइडिया जरूर होगा कौन सी टीम से ये खेल रहे हैं। तुषार धुमाल आपको जरूर बताएंगे। साहिल माधवी इस सांबे का यंग टैलेंटेड चेहरा, गौरव घोसालकर की तरह क्षमता रखने वाला ये खिलाड़ी, इन्हें भी मैं जरूर नाम दूंगा इनका 3-4 साल क्रिकेट देखने के बाद। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक ही रन में, एक भी रन नहीं लिया। आकाश ने जाना पर कहा कि मुझे 6 गेंदे खेलनी है, 6 गेंदों में सांबे टीम की गेंदबाजी को मुझे तहस नहस करना है, और सांबे अगर यहां से हारती है तो मैं आकाश के लिए तालियां बजाऊंगा, उनके लोग उनके लिए तालियां बजाऊंगा, और तहलका का एक डायलॉग अमरीश पुरी की आवाज में जरूर सुनाना चाहूंगा, डोंग कभी रोंग नहीं होता। तो आकाश को यह दिखाना होगा कि वो रोंग नहीं है इस सिंगल को लेके, जो सिंगल उन्होंने लिया नहीं। देखिए संतोष जी बहन मारे के होटल से ये खाना आया है और उसका डिनर का आस्वाद लेते हुए हमारे दो साथी कमेंटेटर तुषार धुमाड़ और समीर जी सोमणे सर, और वो बता रहे एक दूसरे को कितना अच्छा जायका है ये। टोटल 54 का पीछा करते हुए 32, 22 की दूरी, गेंदे बची है 6 गेंदे 6 बॉल। आखिरी ओवर में 28 रन बनाए थे जब इस सांबे खेल रही थी, और खूबसूरत बल्लेबाजी हुई थी वहां पे बल्लेबाज राज महाबी की, लेकिन 6-22 अब बचाने हैं। बनाने में आप 30 भी बना सकते हैं पहले इनिंग में, विदाउट टेंशन होता है। यहां पे एक डॉट गेंद गई, अगली गेंद पे ऊपर प्रेशर, स्ट्राइकर इन पर आकाश पाटिल, आकाश को आसमान को छूना होगा, यह दिखाना होगा क्यों कहा जाता है रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल को, जो दिखाया आसमान गेंदबाजों को उसे कहते हैं उस्मान, उसी तरह आकाश को आकाश दिखाना होगा इन गेंदबाजों को। रात की दूधिया रोशनी में दिन के सूरज की रोशनी दिखानी होगी गेंदबाजों को। अच्छा है बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन, 5 गेंदे, अब 18 रनों की जरूरत। मन में ठान लिया ना तो ईश्वर भी आपका साथ देता है। डीजे मोरिया जरूर आपकी गाड़ी के ऊपर आपकी गर्लफ्रेंड को घुमाएंगे, लेकिन आकाश को अपनी बल्ले की ताल पर गेंदबाजों को नचाना होगा, तब जाके ये रन बनेंगे। 5 गेंदे 18 रन, मैच एयर टाइट, मैच टाइट हो चुका है। जयंत तटकरे साहब की तरह कैच लेना होगा, जब उन्हें इंडस्ट्रीज एरिया का बेस्ट फील्डर ऑफ द अवार्ड मिला था उसी तरह फील्डिंग डिपार्टमेंट को अच्छा काम करना होगा। लेकिन आकाश ने फिर एक बार इस गेंद को खेला, और जैसे मैंने जयंत तटकरे का नाम लिया मुझे लगा कि अच्छी फील्डिंग हुई, लेकिन खराब फील्डिंग हुई, गेंद गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन लगातार दूसरा चौवा, 4 गेंदे, अब 14 रनों की जरूरत। डीजे पुरस्कृत आदरणीय हमारे नेता भूतपूर्व सरपंच साहब और विद्यमान ग्राम पंचायत सदस्य संतोष भाई बैलमारे पुरस्कृत भूतपूर्व विधायक ट्रॉफी 2023 का यह खूबसूरत कारवा। सो
मेहमान थे यहां पर उद्घाटन समारोह में शरीक होने के लिए, और उन 100 मेहमानों से पता चलता है राष्ट्रवादी के ऊपर कितना प्यार है, शाहू फुले अंबेडकर साहब की संस्कृति के ऊपर कितना प्यार है, शरद चंद्र जी पवार साहब के लोगों के प्रति जो भावना है उस भावना के प्रति कितना प्यार है, और संतोष बहल मारे को जो अपना नेता चाहते हैं उस नेता के प्रति कितना प्यार है, वो उद्घाटन समारोह में हमें देखने का मौका मिला। 3 गेंदे अब 14 रनों की जरूरत इस शॉर्ट गेंद के कारण। मैच के ऊपर हमारा ध्यान जरूर रहता है, भले स्कोरर भटके, हमारा ध्यान जरूर बना रहता है। एक बार हम मूड में आ गए तो मजा आता है। और आज मोरिया डीजे इन्होंने ठान लिया कि हम हमारा मूड वो बनाएंगे। 3 गेंदे 14 रनों की जरूरत, ये आई डॉट गेंद। दिनेश पाटिल के स्टेज पे आएंगे अब, पुलिस पाटिल चिंचिवली गोहे। 2 गेंदे अब 14 रनों की जरूरत। अंकित सर, इस टूर्नामेंट के चेसिंग का नियम क्या है? कंपल्सरी चेसिंग। 2 गेंदों में 14 रन बनाने ही होंगे बल्लेबाजी करने वाली टीम को। और जय मल्लार होटल के मालिक प्रसन्न निमाणे, जिनके मिसल काफी फेमस है, आप यहां से खालापुर से लेके पेंट तक आप जाओगे, वो ट्रैवल अगर आप पूरा करना है आपको तो जय मल्लार प्रसन्न निमाणे के होटल की मिसल खाना मत भूलिए। एक तड़के वाली मिसल आपको मिलेगी, लेकिन एक तड़के वाला रिवर्स स्वीप का छक्का जरूर मिला। 1 गेंद अब 8 रनों की जरूरत, 1 सीधी गेंद और जीत होगी गेंदबाजी करने वाली टीम की। और हमारे युवा उद्योजक जिन्होंने खानाओं में हमारे लिए शिरडी ट्रिप ऑर्गेनाइज की थी, गोड़ीवली के हमारे युवा उद्योजक समीर शेठ पवार, उनकी तरफ से इस टूर्नामेंट को शुभकामनाएं आ चुकी है, तो उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे और उनकी शुभकामनाओं का हम जरूर स्वीकार करेंगे। क्या बल्लेबाजी की आकाश ने, लेकिन यह जंग इन्होंने लड़ी जरूर लेकिन यह अधूरी रही। जिस तरह अब्दाली के सामने मराठों की जंग पानीपत की लड़ाई में थोड़ी सी अधूरी रही, उसी तरह लेकिन ये जो मूंगफलियां बेचने वाले हैं ना, उनसे कम से कम 1-10 का पैकेट आप जरूर खरीदें। काफी दूर से आए हैं ये, मेहनत कर रहे हैं और मेहनत से जो इंसान मांगता है ना उसे मिलना चाहिए। टीम का टोटल 46, 54 में से अगर 46 माइनस किए जाए तो कितने रन से हारी है टीम? 7 रन से हारी, क्योंकि अपोजिशन के 53 बने थे। स्कोरर ध्यान दीजिए, मैंने इसलिए 54 कहा आपकी नजरों को दूर करने के लिए, अपोजिशन ने 53 बनाए थे, 53 में से आपको माइनस करने थे 46, मार्जिन थी 7 रन की। और मैन ऑफ द मैच राज महापी, मैन ऑफ द मैच बनेंगे राज महापी को मैं बुलाना चाहूंगा। अगला मैच होगा खर्ची खोपोली बनाम वरद विनायक महाड़। जयेंद्र बाहुबली का मैच आपको देखने का मौका मिलेगा। ये मैच भी मैं कंटिन्यू करूंगा क्योंकि डिनर ले रहे हैं हमारे साथी कमेंटेटर समीर और तुषार धुमाल। चलो मैन ऑफ द मैच आयोजकांनी सांगायचे कोणते पाहुण्यांचे शुभ असते। मैन ऑफ द मैच राज महापती, 15 चेंडू आणि 39 धावांची बहारदार खेळी करणारा राज महापती ठरतो या इसांबेने जो सामना जिंकलाय त्या सामन्याचा सामनावीर। जमलेल्या तमाम